नमस्ते, मी रूपा नाबर. माझ्या नवीन शोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज अगदी ट्रेडिशनल एक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याला म्हणतात धपाटे. तर बघूया कसे केले जातात हे धपाटे. धपाटे म्हणजे एक थालीपीठाचाच प्रकार आहे, पण हा इन्स्टंट आहे. एक कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदूळ पीठ, थोडंसं गव्हाचं आणि थोडं बेसन. त्याच्यात जाणार मीठ, थोडीशी हळद, बारीक किसलेली किंवा बारीक कापलेली लसूण, बारीक कांदा आणि ही पेस्ट केली आहे मी ओली मिरची, जिरं आणि कोथिंबीरची. तर ती एक मोठा चमचा, थोडं दही आणि बारीक कापलेली कोथिंबीर. आधी दह्याने जेवढं बांधता येईल पीठ तेवढं बांधण्याचा प्रयत्न करूया आणि जसं पाणी लागेल तसं मग त्याच्यात घालूया. पाणी अगदी बेताने घाला, कारण पातळ पीठ झालं तर ते थापता येणार नाही. आता हे धपाट्याचं पीठ आपण भिजून घेतलं आहे, तुम्ही बघितलं मस्त त्याला वास येतो आहे लसणीचा आणि कांद्याचा. ते बाजूला ठेवूया, तवा तापत ठेवूया आणि ते आपण थापायला घेऊया. आता धपाटे थापायचे आहेत. धपाटेचा अर्थच आहे म्हणजे आपण जसं धपाटे पोरांच्या पाठीवरती देतो तसं आता त्या पिठाला धपाट्याचे. तर मी घेतलं एक प्लॅस्टिक, त्याच्यात थोडंसं तेल लावून घ्या. धपाटे तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी एक लिंबा एवढा गोळा घेतला आहे, थोडासा पाण्याचा हात, त्याला असे बोट उठेपर्यंत थापून घ्या. थोडे जाडसेच थापायचे आहेत आणि मग ते तव्यावरती टाकून द्या. गॅस मध्यमवरतीच ठेवा. हा होईपर्यंत आपण दुसरं थापायला घेऊया. परत थोडं तेल, त्याला उलटूया, त्याला बाजूने थोडंसं तेल सोडूया आणि मंद गॅसवर, हे फार स्लो ठेवू नका, असं मीडियम गॅसवरती खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्या. प्रत्येक धपाट्याला 5 ते 6 मिनटं लागतील. हा धपाटा झालेला आहे, बघू शकता काय असे त्याला मार्क्स आलेले आहेत, खरपूस भाजलेले. तर तो आता आपण काढून घेऊया आणि या रीतीने बाकीचे 2-3 धपाटे करून घेऊया. आपले धपाटे रेडी झाले. तुम्ही बघू शकता की मस्त खरपूस भाजले गेले आहेत, ते आपण दह्याबरोबर सर्व करूया. तुम्ही पाहिलेत की धपाटे रेडी झालेत. बघायला गेलं तर अगदी थालीपीठासारखे आहेत, पण त्याला भाजणी वगैरेची गरज लागत नाही. पीठ आपल्या घरी असता तर डेफिनेटली ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संजीव कपूर खजानाला सबस्क्राईब करा.